तर महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांप्रमाणे याही वर्षी पूर येणार असं दिसतंय. अपेक्षित पावसाची आकडेवारी आणि धरणांमधील साठा यावरून जलतज्ञांनी हा निष्कर्ष काढलाय. पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. यंदाही महाराष्ट्र बुडणार. राज्यात महापुराचा धोका कायम. जुलै अखेरीस अनेक नद्यांना पूर. मान्सून आला की सर्वांनाच आनंद होतो, मग तो बळीराजा असो किंवा शहरी माणूस. पण यंदाच्या पावसाळ्यातही महाराष्ट्रात पूर येण्याचे संकेत मिळत आहेत. त्याला दोन मुख्य कारण आहेत. पहिलं कारण कमी वेळात खूप पाऊस होणं आणि दुसरं कारण धरणांमधला पाणी साठा. पावसाळा आला तरी यावर्षी धरणांमधली पातळी दरवर्षी इतकी खाली गेलेली नाही. याचं मुख्य कारण कोरोना महामारीमुळे कमी झालेली पाण्याची मागणी हे सांगितलं जात आहे. पाहुयात कृष्णा खोरे अंतर्गत येणाऱ्या प्रमुख धरणांमधला पाणी साठा. कोयना धरणाची एकूण क्षमता आहे 105 TMC, तर सध्या या धरणात 22.80 TMC इतका साठा आहे. वारणा धरणामध्ये सध्या 6.87 TMC इतका साठा आहे, ज्याची एकूण क्षमता आहे 27.55 TMC. राधानगरी धरणामध्ये सध्या 2.7 TMC इतका साठा आहे. या धरणाची क्षमता आहे 7.77 TMC. दूधगंगा धरणाची क्षमता आहे 23.98 TMC, तर सध्या या धरणात 6.38 TMC इतका पाणी साठा आहे. या सर्व धरणांची एकूण क्षमता जाते ते 209 TMC वर आणि सध्याचा साठा आहे 55.93 TMC. जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकच्या यंत्रणेशी संपर्क करून चर्चा करतायत. महापुराच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी झाल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळं सतर्कता आहे, जे शक्य आहे त्या तयारीने आम्ही चर्चाही केलेल्या आहेत. या आठवड्यात बेंगलोरच्या म्हणजे कर्नाटकच्या मंत्र्यांशी देखील आम्ही सल्लामसलत करण्याची होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सचिव स्तरावर झालेली आहे, पण साधारणपणाने मला वाटतं की पूर्ण तयारी आहे आणि सर्व त्या परिस्थितीला तोंड देण्याची प्रशासकीय मानसिकता आता झालेली आहे. 2005, 2019 आणि 2020 या 3 वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात कोयना, कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांनी महापुराचं थैमान घातलं. राज्यात यंदा सरासरीच्या 104% पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि मान्सूनच्या पावसाचं डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं मंथ वाईज, तर एक असं एक वाटतं म्हणजे आम्हाला एक असं वाटतं काय म्हटलं की जूनमध्ये सरासरीपेक्षा थोडा जास्त होईल. जुलै ऑगस्ट जे मुख्य पावसाचे महिने आहेत त्याच्यामध्ये सरासरीच्या आसपासच पाऊस राहील. फार सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता जुलै आणि ऑगस्टमध्ये नाही आहे, म्हणजे अति खूप धोधो पाऊस पडायची जे असं आत्ता तरी असं वाटत नाही आहे. निसर्गापुढे कुणाचंच चालत नाही हे जरी खरं असलं तरी शक्य तेवढं नियोजन करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. संभाजी थोरातसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.